सर्वांना स्वैवीस नोव्हेंबर या संविधान दिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा। अखिल विश्वाला शांतीचा संदेश देणारे तथागत महामानव गौतम बुद्ध प्रोफेट मोहम्मद साहेब हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व महामानव डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर मिसाइल मैन भारताचे माझे राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम या सर्व महामानवांना मी त्रिवार अभिवादन करतो। कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपकदादा कस्तुरे तसंच या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व भगिनी भाऊ बहिणी मित्र तसेच काही माझे आदर्श मंडळी, आज 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस आहे। माझ्यापूर्वी दोन वक्ते बोलून गेले, मी काही जास्त फारसं बोलणार नाही, पण बोलणार फार महत्वाचं। आणि मला माहित आहे कोणाचं भाषण जर चालू असेल तर कोणाकडं ते भाषण ऐकण्यासाठी वेळ नाहीये, कारण की मी जे बोलणार ते थोडं इतरांपेक्षा लिप्त बोलणार, संविधान दिनानिमित्तही बोलणार, पण जे खरोखरच मनाला योग्य वाटेल मी असेच 5 मिनिटं बोलणार आहे। बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज हे या भारतातलं नाही या पूर्ण जगातलं एक फार मोठं ब्रँड आहे। ज्या लोकांनी या दोन लोकांना वाचलं त्यांनाच जीवनाचा खरा अर्थ काय, मानवतावाद काय, कोणाशी कसं राहावं, कोणाशी कसं वागावं हे त्याच वेळेस माणसाला कळतं। बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन बाबासाहेबांसारखं कोणी होऊ शकत नाही, छत्रपती शिवाजी महाराजांसारखं दाढी ठेवून कोणी छत्रपती शिवाजी महाराज होणार नाही, कारण की हे लोक एकदाच होऊन गेले पुन्हा होणे शक्य नाही। या ठिकाणी सर्वांना माहित आहे आपला भारत देश 150 वर्ष इंग्रजांच्या गुलामगिरीत होता। 150 वर्ष गुलामगिरीत राहून भारतातील अनेक स्वतंत्र सैनिकांनी, काही समाज सुधारकांनी आपल्या प्राण्याच्या आहुत्या दिल्या आणि भारताला स्वतंत्र मिळवून दिलं। हे स्वतंत्र मिळाल्यानंतर सर्वात मोलाचं जे काम होतं ते काम म्हणजे भारतीय राज्यघटना तयार करण्याचं। भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी 15 ऑगस्ट 1947 ला भारत हा देश स्वतंत्र झाला, पण भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित राहावी यासाठी एका घटना समितीची म्हणजे 29 ऑगस्ट
1947 ला घटना समिति की स्थापना कर घटना समिति की स्थापना कर घटना समिति के अध्यक्ष आदरणीय महामानव भारतीय घटने के शिल्पकार बाबा साहब आंबेडकर निवड़े घटना समिति जे मसुदा समिति अध्यक्ष जे होते ते राजेंद्र प्रसाद होते मुखर्जी होते घटना तैयार करता दोन वर्ष 11 महीने 18 दिवस असा कालावधी लागला घटना तैयार करणे एवढं काही सोपं काम नव्हतं बाबासाहेबांनी जी थोड़े बिजीनेस बाबा साहेबांनी जी घटना तैयार के लिए ती घटना यासाठी तैयार नहीं के लिए कि सर्वांनी संध्याकाळ झाली की दारू प्यावी लोकांची टिंगल तवाटी करावी समाजामध्ये द्वेष निर्माण करावा त्याचबरोबर कोणाच्या कार्यक्रमामध्ये हस्तक्षेप करावा फक्त शिक्षण घेऊन कुठेतरी कामधंदे करावे यासाठी बाबासाहेबांनी घटनेने लिहिली घटना लिहिण्याचं मुख्य काम म्हणजे माझ्या भारतातील जे काही दलित बांधव आहे हिंदू बांधव आहे मुस्लिम बांधव आहे हे चांगलं शिक्षण घेऊन फार मोठे होतील अधिकारी होतील बॅरिस्टर होतील भारतामध्ये शांतता व सुव्यवस्था लाभे सगळे एकत्रपणे जीवन जगतील कोणी एकमेकाचा द्वेष करणार नाही कोणी एकमेकाचा भीत करणार नाही अनेक गोष्टी आहेत बाबासाहेब आंबेडकर जर माझ्या जीवनात आले नसते तर कदाचित मी आज 11 डिग्र्या घेऊ शकलो नसतो बाबासाहेबांना वाचणं त्यांनी वाचलं त्यांना बाबासाहेब कळले आणि व्यक्ती त्याच्या जीवनामध्ये नाव त्याच व्यक्तीने ठेवतो ज्याच्याविषयी त्याला अर्धवट माहिती असते हे दोन महामानव या ठिकाणी ब्रँड आहे हे पूर्ण होणे नव्हे बाबासाहेब आंबेडकरांनी भरता सांगतो भरपूर बोलायसारखं आहे पण बाबासाहेब आंबेडकरांनी या भारतीय राज्यघटनेमध्ये सुरुवातीला 395 बंद होती 22 त्याचे भाग होते आणि 12 त्याचे शेड्यूल्स होते पण 2021 ला जी राज्य घटना जी दुरुस्त करण्यात आली तिच्यामध्ये 484 आर्टिकल्स 25(5) आणि 12 शेड्यूल आहे तर त्याच्यामध्ये जे अनेक प्रकारचे अधिकार आहेत पण त्याच्यामध्ये मी काही सगळ्या जनतेला माहीत असले पाहिजे असे दोन चार क्रमांकाविषयी तुम्हाला सांगतो सो आर्टिकल सगळ्यांनी असले द्या मला माहित आहे जनतेकडे वेळ नसतो सगळे आपापल्या संसारामध्ये पैशामध्ये व्यवसायामध्ये बिझी आहे सगळ्यांना शेतात जायचं आहे सगळ्यांची काम आहे आणि मी एवढा मी मोठा नाही मी फार छोटा आहे तुमच्याच म्हणून मी इथं आहे पण एक तुमचा मुलगा भाऊ म्हणून या ठिकाणी बोलत आहे तर आर्टिकल 14-21 हे फंडामेंटल राईट आहे जे प्रत्येक नागरिकाला याविषयी माहिती असायला हवी आर्टिकल 14 जे आहे कायद्यापुढे सर्व समान आहे कायद्यापुढे सर्व समान आहे आणि सर्व नागरिकांना समान हक्क आहे कोणी मोठा नाही कोणी छोटा नाही कोणी सेच नाही कोणी लीडर नाही कोणी आमदार नाही कोणी खासदार नाही सगळे समान आहे भारतीय राज्य घटनेसमोर म्हणजे कायद्यासमोर हे भारतीय राज्य घटनेची कलम 14 सांगते करोडो पैसे असल्यामध्ये मोठा झाला आणि 10-100 रुपये खिशात असले म्हणजे लहान झाला हे फक्त एक इल्युशन्स आहे भ्रम आहे बाबासाहेब म्हणून गेले सर एज्युकेशन इज अ टायगर स्पीड वी विल ब्रिंग इन फिनॉर ग्लोरी
शिक्षण वागिणीचं बूट आहे जो त्याला पाषाण करेल तो दुर्लक्षात राहणार नाही. मी घुटघुटतोय म्हणजे घुटतोय माझ्याकडे आहे बाबासाहेबांची किमिया आहे. हे आर्टिकल चालू आहे आर्टिकल 15 धर्म वंश जात जन्मस्थान याबद्दल कोणीही व्यक्ती आपसामध्ये भेदभाव करणार नाही हे फक्त कायद्याने मनाई आहे. याच्याविषयी आपल्याला माहिती नाही याचे अनेक वाईट परिणाम असतात. तर कोणताच व्यक्ती धर्मामध्ये जातीमध्ये किंवा जन्मस्थानावरून किंवा वंशावरून जर भेदभाव करत असेल तर ते कायद्याचं व्हायोलेशन आहे कायद्याचं उल्लंघन आहे. आर्टिकल 15 मी फक्त इलेक्ट्रिसिटी बोलत आहे. आर्टिकल 15 जे आहे तर आर्टिकल 15 मध्ये कोणत्याही भारतातील 38 राज्य आहे कोणत्याही व्यक्तीने असेल हिंदू असेल मुस्लिम असेल बौद्ध असेल पारसी असेल या जगामध्ये जवळपास 195 देश आहे रजिस्टर्ड कंट्री 195 आहे. तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठे हस्तलिखित संविधान जे आहे ते भारतीय संविधान आहे. आणि भारतीय संविधान म्हणजे झालं नाही सगळ्यांच्या घरी पैसा आहे गाडी आहे काय म्हणतो ना तुमच्या कार आहे 10-15 करोड लाख रुपये पैसे आहे. पण मला एक शोकांतिका वाटते सगळ्यांचे मुलं शिक्षण घेतात काही डॉक्टर आहे काही शिक्षक आहे पण संविधान मात्र फार लोकांच्या घरी कमी आहे. जर खरोखरच माझे मुस्लिम बांधव असतील माझे हिंदूंतील हिंदू बांधव असतील माझे बौद्ध बांधव असतील मी या सर्वांना सांगू इच्छितो की खरोखरच तुम्हाला कमी करायची असेल हे माझे वडील उस्मान जमदार माझी आई ही यांची किमी आहे. बाबासाहेब आंबेडकर की मी आज या ठिकाणी तुमच्या सोबत बोलत आहे नाही मी धुळे लढले असते आज तुमच्या आशीर्वादाने चांगल्या ठिकाणी मला आमंत्रित करतात बातम्या देण्यासाठी की हा मुलगा खरा बोलतो आणि निर्भीड आहे. मी फक्त संविधानाला भेटतो बाकी कोणत्याच गोष्टीला मी भेट नाही. तर आर्टिकल 16 जे आहे ते भारतातील कोणत्याही धर्मातील जातीतील पंथातील व्यक्तीला शासकीय कामामध्ये शासकीय नोकरीमध्ये समान संधी देत. 17 मध्ये सांगितलं आहे की अस्पृश्यता नष्ट झालेली आहे. कोणीही व्यक्ती कोणत्याही जातीतला कोणत्याही धर्मातला कोणत्याही व्यक्ती एकमेकाचा द्वेष करू शकत नाही वीट करू शकत नाही. त्यामुळे सर आपल्याला माहित असेल भारत सरकार कायदा 1935 आणि भारत स्वतंत्र कायदा 1947 या दोघा कायद्यांच्या अभ्यासावरून ऍट्रॉसिटी कायदा हा आणला गेला. ऍट्रॉसिटी कायदा आणण्याचं तात्पर्य ऍट्रॉसिटी कायदा जर एखाद्या जर लागला तर हे शिक्षणाची पूर्ण वाट लागते पण त्याचबरोबर कोणत्याही व्यक्तीला आमदारकी असेल खासदारकी असेल पंचायत कोणतंही असेल इलेक्शन असेल ते इलेक्शन त्याला लढता येत नाही येत नाही तर त्याचे अनेक दुष्परिणाम आहे. त्याचा कधी कधी वाईट वापर होतो तो विषय वेगळा आहे. पण आर्टिकल 17 ही अस्पृश्य विषय आहे आणि 18 आर्टिकल 18 सांगते दादांनो काकांनो लक्ष द्या मुलांना झालं आर्टिकल 18 सांगते की ब्रिटिशांनी बिफोर द इंडिपेंडन्स ऑफ द इंडिया दॅट टाइम्स वॉज ब्रिटिश वॉज रुलिंग अवर कंट्री दॅट टाइम्स वी हॅव नो राईट टू स्पीक टू गो टू लर्न टू एक्सप्रेस अवर व्ह्यूज और पॉइंट ऑफ व्ह्यू. पण आफ्टर द इंडिपेंडन्स ज्यावेळेस भारतीय राज्यघटना तयार करण्यात आली बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये ते आर्टिकल 18 मध्ये लिहून ठेवलं की ब्रिटिशांनी जे काही खिताब जे आहे जे काही केलेले आहे सरदार रायबहादूर महाराजा सेठ
ये सगळे च्या सगळे भारतीय राज्य घटनेच्या कलम 18 नुसार नष्ट करण्यात आले आहे। कलम 19 जी आहे ती आपल्याला स्वतंत्रपणे बोलण्याचा अधिकार, भारतामध्ये कुठेही मुक्त संचार करण्याचा अधिकार, विना शस्त्र सात प्रकारचे अधिकार दिलेले आहे। वेळ जास्त होत आहे। कलम 20 सर्वांना असंगत शिक्षेपासून संरक्षण देते। कोणालाही एका गुन्ह्यामध्ये एकापेक्षा जास्त वेळेस शिक्षा देता येत नाही। आणि तुमचं सर्वांचं महत्त्वासाठी आर्टिकल 21 हे सर्वात मोठा आहे। आर्टिकल 21 सर्वांना माहित असलं पाहिजे। तुमचं प्रेम जर असेल तर आता मी बीएबी पास आहे, ऑल इंडिया बार एक्झामिनेशन मी भारतामध्ये कोणत्याही राज्यामध्ये कुठेही आता प्रॅक्टिस करून मी वकालत करू शकतो। पण तुमचं असं प्रेम राहिलं, तुमच्या जरी शुभेच्छा राहिल्या, तर एक दिवस मी चांगला क्रिमिनल लॉयर बनण्याचा होणार नाही, त्याची माझी चूक आहे। तर आर्टिकल 21 सांगते की प्रेम हे प्रत्येक माणसाला माणूस म्हणून ऐका, प्रत्येक माणसाला माणूस म्हणून सन्मानाने जगण्याचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 ने दिलेला आहे। कारण की जर तुम्हाला कोणी जर मारत असेल, शिव्या देत असेल, बंदिस्त करत असेल, तर तुमचे बोट आरोप करत असेल, ते कलम 21 व्हायोलेशन आहे। ते कलम भारतीय राज्य घटनेचं कलम 21 व्हायोलेशन आहे। आणि शेवटची कलम जी आहे, सध्या मी बोलत आहे तशा 484 आहे, कलम आहे 22, अटक करण्यापूर्वी पोलीस लोक ज्यावेळेस आपल्याला अटक करतात, एकदा लक्ष द्या फक्त शेवटचे, आता पोलीस लोक ज्यावेळेस आपल्याला अटक करतात तर भारतीय राज्य घटनेने काही आपल्याला अधिकार दिलेले आहे अटकपूर्व। जसं मला का अटक केली ते तुम्हाला जाणण्याचा अधिकार आहे। अटक केली तर तुमच्या कोणीतरी परिचयाला व्यक्तीला कॉन्टॅक्ट करण्याचा अधिकार आहे। त्याच्यामध्ये 22 हे सांगतो की तुमच्या वकिलांना तुम्हाला भेटण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे। त्याचबरोबर 24 तासाच्या आत तुम्हाला जवळच्या कोणत्या तरी मॅजिस्ट्रेट जवळ त्याला 24 तासाच्या आत हजर करण्याचा अधिकार सुद्धा भारतीय राज्य घटनेने दिलेला आहे। अनेक प्रकारचे अधिकार आहे, भरपूर आहे, पण कसं जास्त बोललं म्हणजे बोर होतं। तर या ठिकाणी मी एवढंच सांगेन, जसं माझ्या वडिलांना श्री उस्मान दमदार यांना एका अधिकाऱ्याने सांगितलं होतं की तुम्हाला साईन येते का, मी माझ्या वडिलांना खूप प्रेम करतो, तर त्यांनी म्हटलं नाही मी आमचा बहादूर आहे। तर त्यांनी सांगितलं होतं की साहेब तुम्ही तुमच्या वडिलांना शिक्षण द्या, त्यावेळेस मी 3 वर्ष शाळा सोडली होती, हे सगळं माझ्या सावण्याचा प्रेम आहे, पुन्हा शाळा शिकली, 11 डिग्र्या पूर्ण केल्या तुमच्यामुळं, आता पीएचडी करणार आहे क्रिमिनल मध्ये पुढच्या वर्षी, जस साहेब देशिंगे साहेब त्यांनी सुद्धा सांगितलं। तर आता मला सांगायचं आहे तर फक्त शिक्षण द्या, 2-4-5 एकर कमवल्यापेक्षा, आणि जर निवड कॉपी सेंटरला मुलगा असेल, निवड कॉप्या घेऊन जर पास होत असेल किंवा फक्त शाळेत जातो म्हणून जातो, व्यवस्थित ते बोलत नसेल, व्यवस्थित राहत नसेल, व्यवस्थित वागत नसेल, तर त्या शिक्षणाचा काही अर्थ नाही। एज्युकेशन मीन्स सर, एज्युकेशन मीन्स इट्स लिव्स ऑल राउंड डेव्हलपमेंट फॉर द स्टुडंट्स अँड पर्सन, व्यक्तीचा आणि विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास। शिक्षण म्हणजे पैसे कमवणे नाही, शिक्षण म्हणजे पैसे कमवणे नाही, शिक्षण म्हणजे जास्तीची इज्जत मिळवणे नाही, तर शिक्षण हे याच्या फार पलीकडं आहे। माणूस हा चुकीचा पुतळा आहे, माणसातून चुका होतात, पण शिक्षण माणसाला शिकवतं की कोणत्या परिस्थितीतून कसं बाहेर निघायचं, कुठं बोलायचं, कुठं नाही बोलायचं, या सगळ्या गोष्टी फक्त माणसाला शिक्षण शिकवतं। आणि ते सगळं क्रेडिट हे भारतीय राज्य घटनेचे शिक्षकांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जातो। तर मला असं वाटतं मी या ठिकाणी थांबतो, खूप वेळ झाला। जय हिंद, जय संविधान।